वैद्यकीय प्रतिनिधींच्या विविध मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत या मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्याकरिता महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशनच्या वतीनं देशव्यापी संप पुकारण्यात आला सेल्स प्रमोशन एम्प्लॉईज कायद्यानुसार औषध विक्री प्रतिनिधींना कामगार म्हणून त्यांची अधिकृत नेमणूक होणं अपेक्षित आहे मात्र अनेक बहुराष्ट्रीय औषध कंपन्या आणि देशी मोठ्या कंपन्या या कायद्याची अंमलबजावणी करत नसल्यामुळं फॉर्म एनुसार अधिकृत नेमणूक पत्र देत नाहीत अशा कंपन्यांवर राज्य सरकारनं कारवाई करणं गरजेचं आहे मात्र या प्रलंबित मागणीकडं दुर्लक्ष होत असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे कामाची वेळ आणि किमान वेतन निश्चित करा जीवनावश्यक औषधांच्या किमती कमी करण्यासाठी कडक कायदे करा आणि जी पी एसद्वारे ट्रेकिंग आणि पाळत ठेवून वैद्यकीय प्रतिनिधींच्या गोपनीयतेमध्ये होणारी घुसखोरी बंद करा अशा विविध मागण्यांसाठी वैद्यकीय प्रतिनिधींनी आज एक दिवसाचा संप पुकारत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला या मोर्चामध्ये विवेकानंद गोडसे संजय जयस्वाल नामदेव उरुणकर प्रसाद देसाई विजय धनवडे योगेश पाळणारी श्रीधर पाटील विजय पाटील प्रतीक राबाडे यांच्यासह वैद्यकीय प्रतिनिधी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते